नमस्कार. अनेक दिवस झाले माझे अनेक मित्र माझ्याशी चर्चा करताना भेटतात, त्यामध्ये मी पुण्यामध्ये महात्मा गांधी विद्यालयात डीएड केलं, नंतर मी टिळक अध्यापक विद्यालयात मी बीएड केलं, नंतर अरण्येश्वरमध्ये मी एमएड केलं, कालांतराने मी पुढे पीएचडी केली. मला अनेक देशविदेशात जाण्याचा योग आला, अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले, गेल्या वर्षी पीएचडी केली. परंतु LLB मी शिक्षण घेतलं आणि माझ्यातला शिक्षक नेहमीच आगा राहिला. एअरफोर्सची काही दिवसाची नोकरी जर सोडली तर मी शिक्षक म्हणून असं कुठं फुल टाईम काम नाही केलं, परंतु शिक्षकाची नाळ मी कधी तोडली नाही. पा मला फार आवडायचं म्हणजे दुसऱ्याला शिकवणं. एकेकाळी वर्गातील 40-50 मुलं आपले विद्यार्थी असण्यापेक्षा समाजाचा आपला काही आवडत्या विचारांचा जर गट तयार केला आणि जर त्यांना आपण आपल्याला जे समजतं त्याचं जर मार्गदर्शन करत राहिलो तर उद्याचा काळ भविष्य उज्ज्वल आहे असं लक्षात आलं. शिक्षक माझ्या मित्रा, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस. समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले, आहे त्यास महानार्थ, आहे त्यास महानार्थ. आणि मग हा जो अर्थ आहे, ही जी एनर्जी आहे, ही आली कुठून? तेवत राहणारे शिक्षक आहेत का हो? जो प्रकाश देण्यासाठी स्वतः जळतो ना, तो खरा शिक्षक. आजही जर्मनी असेल, जपान असेल, अमेरिका असेल, या ठिकाणी शिक्षकांना प्रचंड किंमत आहे, त्यांना मान आहे, सन्मान आहे. आपल्या देशात नाही असं नाही, आपल्या देशातही आहे, परंतु काही ठिकाणी शिक्षकाचा अपमान केला जातो. जी कामं शिक्षकांना द्यायला नको ती कामं दिली जातात आणि मग गुरुजींकडे, शिक्षकांकडे, सरांकडे लोक वेगळ्या भूमिकेतून पाहतात. आणि मग कधीकधी खंत वाटते की आपण ज्याची सुरुवात, म्हणजे असं समजू नका, सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते आणि ते भारताचे राष्ट्रपती झाले. बहुमान शिक्षकाला कधीच जगाने दिलेला आहे, भारताने दिलेला आहे, पण त्या उंची जे ते होते, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल किती शिक्षकांना आज माहिती हो. पण ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचंही कणखर पोलाद होत नाही. अभ्यास केल्याशिवाय, चिंतन केल्याशिवाय, मनन केल्याशिवाय, ध्यानधारणा केल्याशिवाय, विद्यार्थ्यांशी आपुलकीची नाळ जोडल्याशिवाय शिक्षकाचा आदर्श शिक्षक कसा होईल? केवळ 2 वर्षाचा कोर्स करून कोणी शिक्षक होतं का? ठीक आहे, तुम्ही लौकिकार्थाने व्हालही, कागदपत्राने व्हालही, परंतु सामाजिक बांधिलकी जपायला तुम्हाला किती कष्ट करावे लागतात याही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून वर्तमानपत्रातील मोक्याच्या काही जाहिराती आज कशाने व्यापल्यात? जागा जाहिरातीने व्यापल्यात, सगळ्या जाहिरातीच जाहिराती. या जाहिराती वेगवेगळ्या क्लासेसच्या आढळतात बऱ्याच. म्हणजे मी का सांगतो, मी कोणावर टीका करत नाही. काही लोकांनी तर नोकऱ्या सोडून क्लासेस सुरू केले आणि भरपूर पैसा कमवला, कमवलाय पाहिजे, चुकीचं काय नाही. पण शिक्षकाच्या वाट्याला किती मुलं विचारपूर्वक पालक आणि मुलं आली हो. जाहिरात दिलेली टक्केवारी हे सर्वांचे आकर्षण असते. या क्लासच्या पलीकडे असणाऱ्या परिषद शिक्षण संस्था प्रवेश घेऊन प्रयत्न विद्यार्थ्यांकडून प्रतिवर्षी केला जातो, अनेक लाखोच्या फी भरल्या जातात. अशा अटींचं पालन करून प्रवेश मिळवणे हेच फक्त पालकांचा अट्टहास असतो. विद्यार्थ्याला त्या ठिकाणी टाकणे, टेन्शन्स कमी करणे, मुलगा त्याच्या आयुष्यात डॉक्टर इंजिनियर होईल, प्रश्न संपला. पण थोडंसं मागं जाणं, पुग सहस्रबुद्धे, श्रीम माटे, वाळिंबे यांच्या तासाला लोक त्या काळात सप कॉलेजला जायचे, SP कॉलेज. रँगलर महाजनी यांच्या ओढीने गणितप्रेमी घडले. प्राध्यापक शिरोळ्यांच्या ओढीने विज्ञान शाखेचे विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजकडे पळायला लागले. बॅरिस्टर PG पाटील, बॅरिस्टर खर्डेकर, नासी फडके, प्राचार्य गोकाक यांच्या प्रभावामुळे लोक सातारा, सांगली, कोल्हापूरकडे वळाली. केवळ महाविद्यालयीन पातळीवर असे घडते असं नाही, शाळा शाळातूनही तेजस्वी शिक्षक होते. साने गुरुजींचं तर तुम्हाला माहितच आहे, मुलांसाठी लढा लावला गुरुजींनी, मुलांसाठी छात्रालय चालवलं, वसतिगृहात गुरुजी राहिले पण मुलांना शिकवलं आणि मग राष्ट्रप्रेमाची गाणी त्यांनी तिथूनच लिहिली. शाळा हीच त्यांनी आपली आई मानली आणि मुलांना आपल्या आयुष्यात घडवलं, मग श्यामची आईची निर्मिती केली. अरे किती माणसं मोठी होऊन गेली या जगात, त्यांनी घडवलं म्हणूनच विद्यार्थी घडले ना. याला अनेक कारणं आहेत. काळ बदलला आहे, आजचा काळ तसा राहिलेला नाही, गरजाही बदलल्या आहेत. अपेक्षेपेक्षा अशैक्षणिक होत चाललेले आहेत. म्हणून ज्ञान, चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा, समाजसेवा, भाषा प्रभुत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व अशा गुणसंपदेच्या प्राप्तीसाठी शिक्षण आता राहिलेलं नाही असं तरी तुर्तास वाटते.
विद्यार्थी शिक्षणामुळे घडला पाहिजे हा आग्रह उरला नाही. आता शिक्षणाची कारखाने निघाली आहेत, पण विद्येची घराणी मात्र अस्तंगत झाली आहेत. फुले आंबेडकर, कर्मवीर यांच्या लेखी शिक्षण ही एक क्रांती होती. पुढे शिक्षणाचा व्यापार घडेल हे त्यांना कधीही वाटलं नव्हतं. प्रत्येकाला केवळ संसार सौख्यापुरते शिक्षण हवे आहे. कोणाला डॉक्टर बनायचं पालकांना वाटतं, मुलाने इंजिनियर व्हावं, अमेरिकेत जाऊन सेटल व्हावं, ते मेले तरी तो परत इकडे येत नाही, किती मोठं दुर्भाग्य आहे. आयुष्यात तुम्ही शिक्षण कशासाठी देता? अरे शिक्षणाची अर्थ काय, परंपरा काय? आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं ठरवल्यानंतर आऊसाहेबांचा आदेश शब्दशानी मानला. त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या आईला आदर दिला, गुरु म्हणून शिक्षक म्हणून तिचा आदर केला. आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. संस्कार हे त्यांनी दिलेले असतात, ते जपले पाहिजेत. पुढे ज्ञानदूताचं काम करत असताना तुम्हाला अभ्यासपूर्वक जीवन जगता आलं पाहिजे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. तेवत राहणारे शिक्षक जोपर्यंत निर्माण होणार नाहीत, शिक्षकांनी ताऊन सुलाखून निघालं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे. कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना नवनवीन शाखा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तुम्ही आयपॅड घेऊन वर्गात गेला पाहिजेत, मग पहा तुमचा विद्यार्थी तुमच्या किती जवळ येतोय ते. परंतु तसं होत नाही. इंग्रजीच्या बाबतीत तर मी पाहिलं अनेक शिक्षक निरुत्साही आहेत. इंग्रजी माध्यमाचे इंटरनॅशनल शाळांच्या नावांचे बोर्ड लावलेत, पण शिक्षकाशी इंग्लिश बोलायला लागलं की तो इकडे तिकडे पाहतो, काय उपयोग आहे? भाषा प्रभुत्व हे शिक्षकाचा सर्वात महत्वाचा गुण आहे. कदाचित वकिलांना बोलावं लागत असेल, पण शिक्षकालाही अभ्यासपूर्वक बोलावं लागतं, त्यात मात्र शंका नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.